नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील तिसरा घटक अंकांची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी यावरील स्वाध्याय तीन पॉईंट एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बघा इथे सगळ्यात महत्त्व म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय स्थानिक किंमत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्थानिक किंमत म्हणजे त्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्यांच्या स्थानावरून ठरते म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी या पद्धतीनं आता दर्शनी किंमत म्हणजे काय तर दर्शनी किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते दर्शनी म्हणजे काय जो अंक दिसतोय ती किंमत म्हणजे त्याची दर्शनी किंमत आता सपोज इथे आपल्याला आठची दर्शनी किंमत विचारले तर आपल्याला सांगा आठ कोणाच्या घरात आहेत बघा एकक दशक शतक हजार दश हजार आठ दश हजारच्या घरात आहेत मग त्याची स्थानिक किंमत झाली ऐंशी हजार पण त्याची दर्शन दर्शनी किंमत मात्र आठच दर्शनी म्हणजे जे दिसतंय तो अंक म्हणजे आहे ती संख्या मग आठची दर्शनी किंमत आहे आठच या पद्धतीनं आपण उदाहरण बघूया म्हणजे आपल्या लक्षात ये मग इथे पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य आणि एक या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती आता शून्य आणि एक आता इथे शून्य हा कुणाच्या घरात आहे बघा शून्य कोणाच्याही घरामध्ये असेल म्हणजे कोणत्याही स्थानामध्ये असेल तरी शून्यची स्थानिक किंमत किती असणार आहे तर शून्यची स्थानिक किंमत शून्यच असणार आहे आता विचारलं एकची एक हा एक घरात आहे मग एकची स्थानिक किंमत किती आहे एक मग या स्थानिक किंमतींची काय विचारले आपल्याला बेरीज मग बघा शून्य अधिक एक बरोबर किती एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य आणि एक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे एक पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघा सातशे पंधरा या संख्येतील स्टारच्या जागी जा जा येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींमधील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी जा येणारा अंक कोणता आता बघा एकक आणि दशकाच्या ठिकाणीची दोन्हीकडे पण स्टार आहे आपल्या विचारले यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे सत्तावीस आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की इथे किती आहे सत्तावीस आहे आता याची स्थानिक किंमत इथे कोणता अंक येणार आहे तर तीनच येणार आहे का तीन तर बघा कारण इथे जर आपण इथे पण तीन आणि इथे पण तीन ठेवला म्हणजे बघा ही संख्या जर आपण असेल सातशे पंधरा आणि इथे तीन आणि इथे तीन तर या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीस आहे आणि या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन आहे मग तीसमधून जर तीन वजा केले आपल्याला माहिती आहे तर किती येते वजा बाकी इथे उत्तर येते सत्तावीस बघा इथे त्याच्यातील फरक किती आलाय सत्तावीस मग कोणता अंक ठरणार तर तीन अंक ठरणार म्हणून आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील चार या अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आता इथे बघा इथे जर आपण विचार केला पहिल्या संख्येचा चोवीस हजार अठ्ठ्याहत्तर संख्या आहे चार हे हजाराच्या घरात आहे म्हणून मग या चारची स्थानिक किंमत आहे चार हजार या पद्धतीनं आता इथे बघा चाळीस हजार दोनशे सत्याऐंशी संख्या या चारची स्थानिक किंमत किती आहे चाळीस हजार बघा एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे चारच्या पुढे चार संख्या म्हणून मग चार शून्य ही आहे आणि इथे बघा वीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर या चारची स्थानिक किंमत आहे चार शतकाच्या घरात आहे म्हणून मग त्याची स्थानिक किंमत आहे चारशे इथे मात्र बघा संख्या आहे वीस हजार सातशे अठ्ठेचाळीस मग चार आहेत एक मग या सगळ्यांमध्ये स्थानिक किंमत कुणाची कमी आहे तर या चारची कमी आहे चाळीस इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सात स्टार दोन स्टार या संख्येत स्टारच्या जागी समान असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किंमतीमधील फरक शून्य आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता आता त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक जर शून्य आहे तर मग इथे शून्यच असणार आहे कारण बघा एक दशक हे शतकाचं घर आहे जर इथे आपण दोन ठेवलं तर या स्थानी या दोनची स्थानिक किंमत इथे किती दोनशे आणि इथली दोन मग दोनशे वजा जर दोन आपण केलं तर त्याच्यातील फरक एकशे अठ्ठ्याण्णव येतं मग हे येईल का नाही कोणतीही संख्या ठेवली तरी फरक शून्य येणार नाही आहे मग कोणतं जर आपण जर शून्य ठेवला मग इथे पण आपण शून्य ठेवलं बघा इथे सात शून्य दोन शून्य मग या शून्यची किंमत सुद्धा शून्यच आहे या शून्यची किंमत सुद्धा शून्यच आहे कारण शून्य हा अंक असा आहे की तो कुठेही ठेवला कोणत्याही स्थानी ठेवला तर त्याची स्थानिक किंमत शून्यच असणार आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य पुढचा प्रश्न बघा अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानांच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती आता बघा दश हजार विचारावा बघा एकक दशक शतक हजार दश हजार मग दश हजार स्थानी कोण आहे पाच आहे मग दश हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा मग पाच दश हजार म्हणजेच बघा त्याची किंमत आहे पन्नास हजार एक दोन तीन चार चार शून्य आता विचारले आता सांगितले पुढे शतकस्थानच्या अंकांच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार शतकस्थानी कोण आहे तर शतक सणी दोन आहे मग दोन यांचा आपल्याला का काय सांगितलं गुणाकार आणि या दोन शतकसणी आहे पण त्याची दर्शनी किंमत विचारले मग आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत म्हणजे काय आहे ती फक्त संख्या लयची मग ती कोणत्याही सणी असू दे दोनची विचारले तरी तर दोनची दर्शनी किंमत आहे दोन मग यांचा गुणाकार मग बघा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य बघा एक दोन तीन चार हे चार शून्य आणि बे पंचे दहा मग इथं आपलं उत्तर किती आलंय तर एक लाख मग एक लाख कुठे बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक लाख पुढचा प्रश्न चौतीस लक्ष दोन दश हजार चार हजार पाच दोन दशक पाच एकक यापासून बनणारी संख्या कोणती या प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं या पद्धतीनं असं हे घरं आखून घ्यायची एककाचं घर दशक हे शतक हे हजार हे दश हजार हे लक्ष आणि हे दशलक्ष बघा या पद्धतीने आपण आखून घेतलेली आहेत घरं आता आपल्याला दिले ती माहिती सगळी इथे भरायची आहे तर आपल्याला काय काय दिलं आहे चौतीस लक्ष मग बघा इथे हे चौतीस लक्ष दोन दश हजार दोन दश हजार चार हजार पाच शतक आणि दोन दशक मग दशक येते आणि पाच एकक मग ही संख्या कोणती तयार झाली तर बघा चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस मग बघा बरं इथे चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक एक हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशकस्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज आणि शतक आणि दशकस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज याच्यातील आपल्याला फरक विचारला आहे मग आधी आपण ती संख्या आहे तशी लिहून घेऊया सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार आणि दशक मग बघा एकक दशक शतक हजार हजार स्थानी कोण आहे सहा आणि स्थानी आठ आहे यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज मग याची स्थानिक किंमत आहे सहा हजार सहा हजार आणि याची स्थानिक किंमत आहे आठ दशकाच्या घरात आहे म्हणून मग ऐंशी यांची बेरीज सांगितले मग यांची बेरीज किती येते सहा हजार ऐंशी आणि काय सांगितले शतक व दशक मग आता शतकाच्या घरात कोण आहे पाचशे आहे पाच आहे मग पाचशे तक म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती की पाचशे आणि दशक दशक असाने आठच आहे आठची स्थानिक किंमत आहे ऐंशी यांची पण बेरीज करायची आहे पाचशे ऐंशी आणि या दोघांचं हो जे उत्तर आहे त्यांच्या उत्तरांचं फरक आहे मग इथे काय करायचं आहे सहा हजार ऐंशी वजा पाचशे ऐंशी शून्यातून शून्य गेले शून्य आठातून आठ गेले शून्य शून्यातून पाच काही जात नाही शून्य करतो वर घेतो सातला एक इथे गेला इथे राहिले हे पाच दहातून पाच गेले इथे राहिले हे पाच पाचशे हे पाच मग आपलं उत्तर किती आले पाच हजार पाचशे मग पाच हजार पाचशे इथे कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघा तेहत्तीस लाख तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस या संख्येतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती मग बघा याच्यामध्ये अधोरेखित कोणत्या घ कोणत्या संख्येला केलं आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे तीन लक्ष मग तीन लक्ष कुठे आहे तर बघा बरं इथे आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष तीन लक्ष कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघूया आपण मग इथे आपल्याला पदावली विस्तारित रूप दिलेलं आहे हे, हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे आता इथे बघा या संख्या चार गुणिले एक हजार आहे म्हणजे त्याची किंमत किती चार हजार बघा चार एके एक चार आणि एक हे तीन शून्य इथे आहेत तसं लिहिले अधिक सात एके हे सात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि हे पाच अधिकचे इथे अधिक पाच एकटेच आहेत म्हणून पाच लिहून घेतले अधिक तीन गुणिले दहा तीस या पद्धतीनं आता आपल्याला माहिती आहे पाच एकटेच आहेत म्हणून मग ती संख्या शेवटला इथे लिहायची बघा हे तीस आहेत एक दोन एक दोन तीन नंबरला तीन लिहिले त्याच्यानंतर बघा एक दोन तीन चार नंबरला चार एक दोन तीन नंबरला काही नाही म्हणून शून्य आणि इथे चार एक दोन तीन चार पाच सहा नंबरला सात एक दोन तीन चार पाच सहा नंबरला सात आहेत बघा या पद्धतीनं मग कोणता अंक तयार झाला आहे तर बघा सात लाख चार हजार पस्तीस मग सात लाख चार हजार पस्तीस कुठे येते बघा सत्तर चाळीस पस्तीस सत्तर चाळीस पस्तीस बरं बरे क्रमांक दोन बघा मी मुद्दाम असं सत्तर चाळीस पस्तीस म्हटलं कारण बऱ्याच वेळा इथे नाही का अंक सेम सेम असल्यामुळे थोडासा फरक चुकू शकतो म्हणून मग ही सोपी पद्धत पुढचा प्रश्न बघूया पाच गुणिले एक अधिक आठ गुणिले एक हजार अधिक सात गुणिले दहा अधिक सहा गुणिले शंभर बरोबर किती मग बघा इथे पाच गुणिले एक बरोबर पाच अधिक आठ गुणिले एक हजार बरोबर आठ हजार अधिक सात दहा हे सत्तर अधिक सहा गुणिले शंभर सहाशे इथे पण आपण विस्तारित मांडणीचं संख्येमध्ये रूपांतर करून घेऊया पाच एकटे आहेत म्हणून तर मग ते एकटे एककाच्या घरात एक दोन नंबरला सत्तर आहेत म्हणून मग इथे हे सत्तर सात दशकाच्या घरात तीन एकक दशक शतक एकक दशक हे शतकामध्ये सहा एक दोन तीन चार चार नंबरला आहे आठ मग संख्या कोणती तयार झाली तर आठ हजार सहाशे पंच्याहत्तर मग आठ हजार सहाशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया मग इथे आपल्याला या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे चाळीस लाख छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येमधील चारच्या स्थानिक किंमतींची बेरीज पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे आता चारच्या स्थानिक किंमतींची बेरीज मग बघा इथे पण चार आहे आणि इथे पण चार आहे मग बघा एक दोन तीन चार पाच सहा या चारवर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा आणि बेरीज विचारलं मग ह्या चारची स्थानिक किंमत किती आहे चारच असणार आहे मग इथे जर आपण हे चार असे ॲड केले तर त्यांची बघा चार अधिक शून्य चार शून्य 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 आणि हे चार आता काय विचारले पाचच्या स्थानिक किंमतीपेक्षा पाच स्थानिक किंमत कुठे आहे पाचच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे मग पाचची स्थानिक किंमत पाच हे दश हजाराच्या घरात आहेत मग काय करायचं ते पाच दश हजार म्हणजेच पन्नास हजार मग बघा बरं इथे पन्नास हजार कितीने जास्त कमी म्हटलं की आपण काय करतो वजाबाकी करतो मग आपण वजाबाकी करून घेऊया चारातून शून्य गेले चार शून्य 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 आपल्याला इथे माहिती आपण इथे दहा करून घेतो इकडचा एक इथे घेतला इथला इथे गेला इथे नऊ रे दहातून पाच गेले इथे पाच नऊ आणि हे इथे तीन मग आपलं उत्तर किती आलं आहे म्हणून मग इथं आपलं उत्तर आलं आहे एकोणचाळीस लाख पन्नास हजार चार मग बघा बरं इथे एकोणचाळीस लाख पन्नास हजार चार पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण स्वाध्या तीन पॉईंट एक स्पष्टीकरणास सोडवून घेतलेलं आहे मला खात्री आहे की आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू